हे आपल्या चार चिकन मसाला थाळी आणि ताटाला चपाती तयार झालेले आहेत. आता सात शाकाहारी ताटं आहेत, ही भाज्या आपल्याकडे एवढीच अवेलेबल आहे. हे ताटांना संपणार, त्याच्यानंतर आपल्याला स्टाफसाठी परत भाजी बनवावी लागेल. तर आलो मी आता हॉटेलवरती आणि हा पण आला आहे, त्याला मला उचलून घेऊन यावं लागलं, कारण जर तिथं कोल्हं काहीतरी बघितलं त्यानं त्याच्यानंतर तो पायातच यायला पुढे जाईना, त्याला उचलून घेतल्यानंतर मग आला इकडे. नमस्कार मित्रांनो, शुभ सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज सकाळी सकाळी आमचं नियोजन आहे शिवनच्या ॲडमिशनबद्दल थोडीशी चौकशी करायची. आता मी चालू आहे मुरगुडला स्कूल आहे, अजूनही काही गुरुकुल म्हणून, जिथं थोडीशी शिक्षण प्रणाली वेगळी आहे. दोन्हीकडे जाणार आहे, थोडीफार माहिती घेणार आहे, कारण एक महिना दीड महिना झाला त्याचं ॲडमिशनचं करावं लागेल. तो आत्ता पहिलीला जाणार आहे. मग आत्ता आम्ही चाललो आहे भोसले इंग्लिश मिडियमला. तिथे आमच्या पाहुण्यापैकी एक टीचर आहेत, त्यांनी बोलवलं आहे. भेट वगैरे घेणार जिथं व्यवस्थित वाटेल शिक्षण वगैरे, त्या जागी त्याचं ॲडमिशन करायचं. तर आता काल रात्री पाऊस पडला, वातावरण शांत आहे, गर्मी वगैरे नाही आहे बाहेर. तर आता आम्ही तिकडे जाणार. त्याच्यानंतर आज दुपारी आपल्याकडे एक बुकिंग आहे पुण्याची. आपले जे मागच्या काही दोन तीन ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल त्यांना, त्यांची मुलं इकडे शाळेला आहेत मुदातच्या पुढे, ते येणार आहेत, त्या पालक मीटिंग आहेत म्हणून. आणि ज्या दिवशी ते येतात त्या दिवशी आपल्या हॉटेलला जेवायला येतात, भेट देतात. तर त्यांचं दुपारी 2-2:30 जेवण आहे, त्याच्यामुळे आता आम्ही लवकर तिकडे जाऊन येणार आणि हॉटेलवरती जाणार त्यांच्या जेवणाची तयारी करायला. तर आता आम्ही निघतोय तिकडे, काय असतील ते अपडेट तुम्हाला मिळतीलच. तर मित्रांनो, मी मुरगुडमध्ये जाऊन आता परत तिकडे आलो आहे. आता जेवणाला सुरुवात करणार आहे, आपण थोडंसं जेवण करणार आहोत, कारण आपल्याकडे बुकिंग आहे, चौघजण येणार आहे जेवायला, त्यांच्यापुरतं जेवण करणार आणि त्याच्यानंतर आपण बाकीचं जेवण संध्याकाळी 4 चालू करणार आहोत. मी आता चिकन वगैरे सगळं मटेरियल घेऊनच आलो आहे, कारण नंतर आणि परत चिकन आणायला नको. चिकन आता स्टॉक काढणार, शिजवणार पूर्ण, मसाला करणार आणि फोडण्या फक्त संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान करायच्या. त्यांचा फोन आला होता, ते बरोबर 2:15-2:30 येतील आणि आल्यानंतर त्यांना आपण चपाती आहे आज ताटाला, तंदूर काय सकाळी चालू ठेवू शकत नाही आणि आपली तब्येत खराब असल्यामुळे संध्याकाळी पण तंदूर मीठ होत नाही चालू. बाकी आता ते आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे आपण सर्व्हिस करूच. आणि आता स्टाफ वगैरे कोणी बोलवला नाही, मी आणि वाईफ आहे, दोघंच आहेत. ट्रेनिंग वगैरे थोडीफार करून त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया. जेवण आपलं बऱ्यापैकी झालं आहे, राईस राहिलेलं आहे, राईस पण आता शिजवून घ्यायचा. तेवढ्याच 4 राईस करणार. ताटाला चपाती आहेत, चपातीचं पीठ पण मळून घेतलेलं आहे. आपल्या चपाती भाजायच्या चालू झाल्यात आणि इकडच्या बाजूला ही आपण चिकन फ्राय करतोय, सॉरी मसाला. चिकन मसाला 4 आपली तयार झालेत आणि ही ताटं लावायला चालू केलेत. ही आपण चिकन मसाल्याच्या प्लेटला लावलेत. हे रस वगैरे भरून आपली ताटं तयार झालेत. ही आता ताटं पिकअप करूयात. चिकन मसाला 4. तर मित्रांनो, आपल्याकडे जी बुकिंग होतं, पुण्याचे गेस्ट आले होते, जेवण गेले, त्यांना जेवण वगैरे विचारलं, 2-3 जेवण गेले, त्याच्यामुळे जेवण त्यांना आवडतं म्हणूनच रिटर्न येत आहेत, ती आपली पोच पावते. बाकी आता जेवणाच्या सुरुवात करतो आहे मी. लाईट जाऊ शकते त्याच्यामुळे थोडीशी गडबड आहे, व्हिडिओ होत नाही होतील माहिती नाही, कारण आता परत वारं सुटलं आणि घटघड्याला सुरुवात झाली. शक्यता आहे संध्याकाळीपर्यंत आणि कालच्यासारखं जर वातावरण झालं, अचानक पाऊस वगैरे आला तर लाईट वगैरे जाण्याची भीती आहेच. आज जेवण कमी ठेवणार आहे, आज एकादस आहे, त्यात पावसाचं वातावरण म्हणजे घडघडायला लागले. कालचा जो अनुभव आहे, कालचा काल रात्रीचा, त्याप्रमाणे जर पाऊस वगैरे जर आला मध्यंतरी, काल बरोबर एंड टाइमला हॉटेल क्लोज करायच्या वेळेला पाऊस आला होता. आज जर सुरुवातीला किंवा आधीमध्ये आला तर ग्राहक आपल्याकडं होणार नाही होणार ही अशी शक्यता होऊ शकते, त्यामुळं जेवण थोडंसं लिमिटेड ठेवणार आहे. आणि त्यानंतर जर वाटलं तर आपल्याकडे बॅकअप असतो, म्हणजे आपण कन्व्हिन्स करतो ग्राहक थांबतात आपले काही जेवण, जर आपल्याला रस्सा वगैरे परत बनवायचं असेल, मसाला करायला 10 लागतात आणि परत आपल्याला जेवणाच्या पोटी मारायला 15-20 अर्धा तासमध्ये आपण थोडंफार जेवण आणि तांबडा पांढरा रस्सा वगैरे करू शकतो, त्यामुळे आत्ता लिमिटेड ठेवणार आणि बघू ग्राहक होतील त्या हिशोबानं आपण नंतर आपण काय वाढवायचं असेल मसाला वगैरे करून तर बघू ते नंतरचं नंतर. तर आता जेवणाच्या तयारीला लागतो, बाकी बाहेरचं वातावरण तुम्हाला एकदा दाखवतो. आता वारं वगैरे सुटले आणि घटघडतं आहे, मगापासून बरंचसं घटघडायला आले आणि वातावरण आहे एकदम दमट असं आहे. आज दिवसभर मला वाटतं 2-3 दरम्यान ऊन पडलं होतं, ज्यावेळी ते आपले ग्राहक आले होते त्यावेळेला, नाहीतर हे असंच वातावरण आहे अजून पण.
बघू पाऊस आला तर काय अपडेट तुम्हाला मिळतीलच, बाकी नाही आला तर बरं होईल कारण बऱ्याच लोकांचं अजून शाळू वगैरे कापणी मळणी वगैरे आहे, पिकाचं नुकसान होतं अवकाळी पावसामुळे. कलिंगड अजून आहेत शेतामध्ये, त्याचं नुकसान होतं. बाकी अजून ही साफसफाई फ्लोरिंग सकाळी क्लीन केलं होतं ग्राहक यायचे म्हणून, तरीसुद्धा अनेकदा परत क्लीन करायचं आहे. आपला स्टाफ आल्यानंतर टेबल सेटअप वगैरे लावतीलच. तर आता आपण जेवणाला सुरुवात करूया, त्याच्यानंतर बाकीचे अपडेट तुम्हाला मिळतील. बाकी आज एक कमेंट होती आपल्या इन्व्हर्टरबद्दल, ते मी तुम्हाला सांगायचं विसरलो. तर इन्व्हर्टरचं झालं काय नेमकं, जो इन्व्हर्टर ज्या माणसाच्या घरी आहे म्हणजे जागा मालकाने दिला आहे ते त्यांना सापडत नव्हता, तो आता सापडला आहे इन्व्हर्टर. मग मी त्यांना द्यायला सांगितलं होतं परवाच, काल संध्याकाळी आले होते जागा मालक, त्यांच्याशी बोलणं झालं, ते इन्व्हर्टर आणून देतो बोललेत. आणि जर रिपेअरचं त्यांनी जिथून आणलं तिथं जर होत असेल तर करून आणून देतो बोलतायत. करून आणून देणं ह्यावरती माझा विश्वास नाही कारण मागच्या वेळी तो सीन झालेला आहे, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तो असेल ते इन्व्हर्टर मला द्या, माझा मित्र एक आहे तो रिपेअर करतो म्हणून बोललाय. जर त्याच्याकडून नाही झालं तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणतरी आहे जे इन्व्हर्टरची कामं करतात, त्यांच्याकडे जाऊन तो रिपेअर करून आणायचा आहे. तर ते उद्या बघू हातामध्ये देतात इन्व्हर्टर कधी, त्यांना मी आता कॉन्टॅक्ट करतो. त्याच्यानंतर ते एकदा हातामध्ये आल्यानंतर मग आपण तो इन्व्हर्टर जोडून घेऊया रिपेअर झाल्यानंतर. इकडे मी मोटर पंपाचा ऑटो लावण्यासाठी आलो, तो लाईट 9 वाजता येणार आहे शेती पंपाची, आपल्याला पाणी भरायचं आहे. तो ऑटो लावल्यामुळे 9 वाजता अशी लाईट येईल, पाणी म्हणजे मोटर ॲटोमॅटिक चालू होईल, त्याच्यानंतर पाणी भरल्यानंतर क्लोजिंगच्या वेळेला आपण बंद करू शकतो. काल पाऊस पडला आहे, वातावरण शांत आहे, थंड आहे बऱ्यापैकी, आणि आता वातावरण परत आणि कोंदट झालं आहे, म्हणजे विजा वगैरे गडगडणं यासारखे प्रकार व्हायला लागलेत. लाईट गेली सध्या, काहीतरी काम चालू आहे म्हणून लाईट घालवले बोलतात, किती वाजता येते माहिती नाही पण चालू करणार बोलतात, एक 10 मिनिटांमध्ये येईल लाईट. तर ही आता आपल्याकडची शेती, ही आता आमची नाही आहे सोडा, इथे मी शेती पंप चालू करायला आलो होतो. हे मक्का वगैरे आता प्रत्येक शेतामध्ये आमच्या पण मक्का वगैरे हा घातलेला असतो, कणसं वगैरे शहरातील लोक हे विकत घेऊन खातात, आमच्याकडे प्रत्येक शेतामध्ये ही मिळतं. चौपाटीवर मुंबईच्या गेलात तर भुट्टा 40-50 रुपयाला एक देतात काहीतरी. ही आता रानं तयार करून घेतलेत त्यांनी बऱ्याच लोकांनी पेरणी वगैरे त्याच्यासाठी. ठीक आहे, आता ते आपलं हॉटेल हॉटेलवरती जाऊया, जेवण वगैरे झालेलं आहे बऱ्यापैकी, तर कामं फक्त लाईट आल्यानंतरच सेटअप वगैरे लावणं इतपत राहिले, बाकी जेवणाची सर्व कामं झालीत. लाईट्स वगैरे ऑन केल्यात पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की हे किड म्हणजे शेतवडीत असं हॉटेल असं असलं ना, पाऊस पडेल त्या दुसऱ्या दिवशी हे किड हमकास येतात, हे जास्तीत जास्त यांची लाईफ 10-15 मिनिटं याच्यावरती खाली फ्लोअरवरती पडलेले दिसतील. आता कस्टमर लागायच्या अगोदर यांचा द एंड होऊन यांना गोळा करून टाकलेलं बरं, कारण हे जेवणामध्ये पडण्याची शक्यता इरिटेट होतं खूप, आणि ह्याला काय पर्याय नाही आहे दुसरा, हे पाऊस लागून गेला तरच येतात, आणि पाऊस कंटिन्यू असला तर हे किडे येत पण नाहीत, बरेच झाले किडे येत नव्हते. आत्ता लाईट्स ऑन केल्या जशा तसे ते किडे आतमध्ये आलेत, म्हणून जो हा फोकस लाईट आहे ती मी इथे लावलेली नाही मुद्दाम, कारण त्या लाईटला खूप जास्त किडे येतात. ते एकदा तुम्ही व्लॉग बघितला असाल तो, त्या बाजूला तिथे लावला होता तो सेंटरला, पण किडं इतकं भयानक यायला आलं की तो परत काढून आहे तसा त्या बोर्डला लावला. आज एखादच आहे ग्राहक लागतीलच पॉझिटिव्ह आहे, पण आपण थोडंसं हातावरलंय जेवणाला, कारण मग तुम्ही कमेंट करता की जेवणाचं काय होतं ते. ती आज एक कॉमेंट होते की जेवण राहतं रोज संपतं असं नाही, तर त्याला उत्तर मी देईन नंतर, कारण आपलं ज्यावेळी बिझनेस होईल आजचं जेवण किती राहतं किती संपतं याच्यावरती मी ते काय करतो आणि काय नाही करत ते तुम्हाला नक्की सांगेन. त्यामुळं व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 100% देणार. कारण आता ही चपाती भाजतो आपल्याकडं 7 स्पेशल वेजची ऑर्डर आहे, मगापासून बरेचसे ऑर्डर गेले पण आपल्या इथं जागा मालक आले होते त्यांच्याबरोबर बोलत असल्या कारणाने व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं,
आता मुगाची भाजी आपल्याकडे एवढीच आहे, आता ही शाकाहारी तर्राला जाईल, त्याच्यानंतर आपल्यासाठी परत बनवावी लागेल। तर बाहेरचं क्लोजिंग वगैरे आवरलेलं आहे, टेबल क्लीन केलेत, फ्लोअर क्लीन केलेला आहे, बाहेरच्या लाईट्स ऑफ करणार आहे, 11:15 झालेत। अजूनपर्यंत लाईट्स ऑन केल्या होत्या कारण एक फोन आला होता, काही मेंबर यायचे होते जेवायला, पण त्यांनी ऐनवेळी तो कार्यक्रम कॅन्सल केला त्यांचा। चिकन थाळी माझ्याकडे 2 शिल्लक होत्या, त्यांना सांगितलं होतं आणि बाकी शाकाहारी आहे म्हणून सांगितलं होतं। मग शक्यतो त्यांना चिकन थाळी जास्त पाहिजे होत्या त्यामुळे ते कॅन्सल झाले, असं पर्याय नाही झाला। तर आता हॉटेल बंद करतो आहे, मी आलो आहे इकडे पाणी बंद करण्यासाठी। हे आपलं मोटर पंप आहे आणि हा आला आहे पाठीमागे माझ्या, इकडे रे बघूया। आता मी ते हॉटेल तिकडे लाईट दिसतात तुम्हाला, तिथून हा इथपर्यंत पाठीमागून आला आहे। आता संध्याकाळ आता ऊस वगैरे नाहीत, काय कोल्ह्याचं वगैरे टेन्शन नाही, पण कोल्ही वगैरे कोल्ह्यास नाही हा दिसला तर याला नेलंच। बघूया, पहिला आपण मोटर बंद करूया, पाणी झाल्यावर कुठे गेला हे चाल रे एडे, काहीतरी बघितलं। त्याच्या कुल्ली वगैरे पट्टी लागू शकतात त्याच्यामुळे याला परत धाडला होता आणि आला पट्टे मान। ए चल चल चल, काय गरज होती तुला यायची, चल याला सेफ नेतो हॉटेलवरती। तर आलो मी आता हॉटेलवरती आणि हा पण आलाय, याला मला उचलून घेऊन यावं लागलं कारण त्या तिथं कोल्हा काहीतरी बघितलं त्यानं, त्याच्यानंतर तो पायातच याला पुढे जाईना, त्याला उचलून घेतल्यानंतर मग आला इकडे, आत्ता याला इथं सोडलंय खाली। तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेले, लाईट ऑफ केल्या, तर आतल्या पण लाईट कमी केल्यात, किचनची पण क्लोजिंग झाले। हा एक टेबल आपलं ते एक टेबल होता शेवटचा जो लागला होता तो क्लिअरन्स बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे। तर मित्रांनो आज बरेचसे व्हिडिओ केले नाही म्हणजे जेवणाचे, मला वाटतं व्हिडिओ करायलाच भेटले नाही कारण मी जसं संध्याकाळी बोललो होतो तुम्हाला की ते जागा मला घेणार आहे आणि इन्व्हर्टर आणि बाकी सगळं आता पावसाळा चालू झाल्यानंतर काही गोष्टी होत्या ते यांच्याशी स्पष्टपणे बोलणं गरजेचं होतं। ते आले त्यावेळेला ग्राहक पण येत होते त्याच्यामुळे ऑर्डर पण जसे काढून परत त्यांच्याबरोबर जे संभाषण आहे ते कंटिन्यू करत होतो। बोलणं म्हणजे आता सध्या जे आता रेग्युलर व्ह्यूअर आहेत माझे, म्हणजे पहिल्यापासून जे व्लॉग बघतात त्यांना माहिती असेल की मागच्या पावसाळ्यामध्ये काय सीन होता इकडे। बऱ्याच जागी बरीचशी पाण्याची गळती होते, जसं की ही खिडकी आहे इथं फक्त जाळी मारलेली आहे, इथून पण पाणी त्या बाजूनं जर पाऊस आला आणि वारा असेल तर पाणी आतमध्ये येतं। इथे हे पूर्ण इथून इथपर्यंत हे पूर्ण इथे गळायला चालू होतं पाणी, मग आता यांचं गळती काढून द्यायचं एक महत्त्वाचं काम आहे ते त्यांना सांगितलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हर्टर, इन्व्हर्टर ते स्वतः रिपेअर करून आणतो बोललेत उद्या परवापर्यंत 2 दिवसात। मी त्यांना सांगितले 2 दिवस वाट बघणार, परवा दिवशी माझ्याकडं इन्व्हर्टर द्या माझं, मी रिपेअर करून आणतो। इन्व्हर्टरची एक गोष्ट झाली आहे लाईटी संदर्भात, आज 2 चिकन थाळ्या राहिल्या मी मगाशी बोललो तुम्हाला। आता आपल्याला स्टाफला आठवड्याला इथं नॉनव्हेज द्यावं लागतं, आपण काय करतो की त्या दिवशी असं 1-2 थाळ्या राहिल्या शिल्लक की ते एक कुणाला एकाला दुसऱ्याला असं ती थाळी त्या दिवशी त्यांचं नॉनव्हेज आठवड्याचं काढून टाकतो, त्यांना देऊन टाकतो। जर उद्या कुणाची राहिली तर त्यांना परवा, समजा उद्या संपलं जेवण तर परवा राहिली एखादी चिकन थाळी 2 थाळ्या तर त्या दिवशी त्यांना देऊन टाकतो। तर असं आपलं जेवण मॅनेज होतं व्यवस्थित, जेवण संपतं
रस्सा वगैरे जास्त असतात आमचं, रस्सं कधी कधी थांबू राहू शकतात. आपल्याकडे जे लेडीज स्टाफ आहे ते डबं घेऊन जातात आणि ते एकट्यांचं जेवण नसतं त्यांचं, घरामध्ये दोघा तिघांचं जेवण घेऊन जातात. त्यामुळे जे तांबडा पांढरा रस्सा असेल शेवटी काय राहिलेलं असेल ते सगळं ते दोघीजणी आहेत आपल्याकडे लेडीज स्टाफचे डबं भरून घेऊन जातात. त्यामुळे ते जेवण राहणं तसं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं. आणि आपलं जे मेन जेवण आहे रस्सा जेच असतात तेच आपण करून ठेवतो, बाकीचं जेवण आपण करून ठेवत नाही. ऑर्डर येईल तसं आपण जेवण बनवतो. तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. बाय.